विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय नवी मुंबई शाळा क्रमांक एकशे बारा करावे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले गतीचे नियम अभ्यासात आहोत मागील पाठामध्ये आपण गती वस्तूची गती, गती म्हणजे काय गतिमान आहे किंवा नाही, नाही वस्तू हे आपण कसं ओळखायचं हे अभ्यासलं त्याचबरोबर विस्थापन आणि अंतर चाल आणि वेग म्हणजे काय या संकल्पना आपण समजून घेतल्या त्याचबरोबर चाल आणि दिशा यांचा वेगावर कसा परिणाम होतो हे अभ्यासले आजच्या पाठामध्ये आपण एक समान आणि समान गती म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत बघा आकृती दिलेली आहे इथं सॉरी एक तक्ता दाखवलेला आहे तुम्हाला अमर अकबर आणि अँथनी स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत आणि त्यांचे वेगवेगळे कालावधीत कापलेली आप अंतरे आपल्याला या सारणीमध्ये दिलेली आहे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला घड्याळी वेळ दिसतोय पाच साडेपाच सहा साडेसहा सात साडेसात आठ याचा अर्थ अर्ध्या अर्ध्या तासांनी त्यांनी किती अंतर कापलं हे आपल्याला आप पुढील तक्त्यात दिसत आहे अमरने कापलेले अंतर अकबरने कापलेले अंतर आणि अँथोनीने कापलेले अंतर बघा याच्यावरून काही प्रश्न विचारते मी अमर अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे किती कालावधी नोंदवलेला आहे पाच ते साडेपाच साडेपाच ते सहा प्रत्येक अर्धा 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 तासांनी म्हणजे पाच ते आठ या कालावधीमध्ये त्यांनी प्रवास केलेला आपल्याला दिसत आहे याचा अर्थ अमर अकबर आणि अँथनी या तिघांनी एक समान किंवा वेगाने जे अंतर कापलेलं आहे त्या अंतरातील कालावधी किती आहे हे आपल्या लक्षात येईल यानंतर ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे आता अमरने कापलेलं अंतर आपण बघितलं तर पाच वाजता तो शून्य किलोमीटर अंतर काप अंतरावर होता साडेपाच वाजता तो वीस सहा वाजता चाळीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासानंतर दर वीस किमीने त्याचा अंतर वाढत गेलेलं दिसतं अकबरने आपल्याला अंतर आपण बघितलं तर शून्य अठरा छत्तीस म्हणजे शून्य ते अठरा अठरा ता अठरा किमी अंतर आहे अठरा ते सॉरी छत्तीस ते बेचाळीसमध्ये सहा किलोमीटर अंतर आहे बेचाळीस ते सत्तर याच्यामध्ये अठरा किलोमीटर अंतर येतं परत सत्तर ते पंच्याण्णवमध्ये परत पंधरा किलोमीटर अंतर म्हणजे अकबरने कापलेल्या अंतरामध्ये समान किलोमीटर अंतर आपल्याला दिसत नाही अँथनीचा विचार केला तर शून्य चौदा अठ्ठावीस बेचाळीस म्हणजे दर अर्ध्या तासाने त्याने चौदा किलोमीटर अंतर पार केलेलं आपल्याला दिसेल याचा अर्थ असा की अमरने दर अर्ध्या तासाला बरोबर वीस किलोमीटर अंतर प्रत्येक वेळेला पार केलेलं आहे आणि अँथनीने सुद्धा दर अर्ध्या तासाला चौदा चौदा किलोमीटरने अंतर वाढवत पार केलेलं आहे पण अकबरने कापलेल्या अंतरामध्ये आपल्याला फरक दिसून येत आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल अमर आणि अँथनीने सारखेच अंतर पार केले आहे ठराविक कालावधीत अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर सारखे आहे का नाही कारण त्याने दर अर्ध्या तासानंतर वेगवेगळे किलोमीटरचे अंतर पार केलेले आहे अमर अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कापलेल्या कालावधीत कापलेल्या का अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत जर आपण अमरचा विचार केला तर त्याची चाल आपल्याला समान वाटते अकबरचा विचार केला तर त्याची चाल आपल्याला असमान वाटते आणि अँथनीचा विचार केला तर त्याचीही चाल आपल्याला एक समान वाटते म्हणजे अमर आणि अँथनीची चाल एक समान आहे आणि अकबरने कापलेली चाल असमान दिसत आहे यावरून एक समान आणि गती समान गतीमधला फरक आपण सांगू शकतो जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात जसे अमरने कापलेले दर अर्ध्या तासानंतर जर तीस मिनिटानंतर त्याने वीस किलोमीटर अंतर पार केले होते म्हणून त्याची एक समान गती होती असे आपण म्हणू शकतो म्हणजेच जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात उदाहरणार्थ पृथ्वीची सूर्याभोतीची गती पृथ्वी सूर्याभोती एक समान चालीने फिरत राहते नैक समान गतीचं व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात उदाहरणार्थ अकबरने प्रत्येक अर्ध्या तासानंतर असमान अंतर पार केलेले आपल्याला दिसले म्हणजे अकबरची गती ही नैक समान गती आहे असे आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ गर्दीच्या रस्त्यावरील वाहनांची गती गर्दी असेल तिथे वाहन एकदम स्लो होईल गर्दी कमी झाली की थोडासा वाहनाचा वेग वाढेल याला आपण नैक समान गती म्हणू शकतो यानंतर आपण त्वरण म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत त्वरण हा शब्द आपल्याला नवीन असेल तर करून पाहूया बघा एक मीटर लांबीचे एक पन्हाळे घ्या आणि त्याच्यात एक छोटा चेंडू टाकायचा आहे बघा पन्हाळ्याचे एक टोक जमिनीवर ठेवून दुसरे टोक जमिनीपासून उंचीवर काही हाताने धरा म्हणजे पाईपचा छोटा कापलेला अर्धा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल चेंडू पन्हा चेंडू पन्हाळ्याच्या उंच भागाकडून सोडून द्या चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचे निरीक्षण करा बघा चेंडू जेव्हा तुम्ही खाली सोडणार आहे तेव्हा तुम्हाला त्याच्या वेगामध्ये बदल दिसेल का हो सुरुवातीला त्याचा वेग आपल्याला वेगळा दिसेल आणि चेंडू खाली सोडल्यानंतर त्याचा वेग पुन्हा आपल्याला वेगळा झालेला दिसेल वाढलेला दिसेल चेंडू वरून खाली येत असताना त्याचा वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का नाही चेंडू वरून खाली येताना त्याचा वेग बदललेला दिसला सुरुवातीला मध्ये आणि जमिनीपाशी येताना चेंडूचा वेग कसा होता जर आपण निरीक्षण केलं तर त्याचा सुरुवातीचा वेग आपल्याला कसा दिसेल जास्त दिसेल मध्ये आल्यानंतर त्याचा वेग खाली जसा येईल तसा वेग त्याचा वाढत वाढत आलेला आपल्याला दिसेल म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो तर त्वरण म्हणजे वेळेसंदर्भात वेगात होणारा बदल म्हणजेच ठराविक कालावधीमध्ये आता आपण पाईपमधून त्या ह्याच्यातून पन्हाळ्यामधून चेंडू सोडला पण जेवढ्या वेळामध्ये तो चेंडू जमिनीवर आला तेवढ्या वेळामध्ये त्याच्या ते वेगामध्ये बदल होत होता मग तो होणारा बदल म्हणजेच त्वरण होय त्वरण म्हणजेच वेळेसंदर्भात वेगात होणारा बदल आणि त्याचं सूत्र आपण असं लिहू शकतो त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी मग समजा सुरुवातीचा त्याचा मानला, वेग आपण यू मांडला आणि अंतिम वेग व्ही मांडला तर त्याचा कालावधी टी असेल आणि त्वरणासाठी ॲक्सलरेशन म्हणजे ए हे अक्षर आपण वापरतो यावरून त्याचं सूत्र काय तयार होईल ए बरोबर व्ही वजा यू छेद टी याचाच अर्थ बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले टी जर एखादी वस्तू ठराविक कालावधीत दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात आणि त्यामध्ये दोन प्रकारचे त्वरण असते जर समान कालावधीमध्ये वेगात जर समान बदल होत असेल तर एक समान त्वरण होते आणि जर समान कालावधीमध्ये असमान बदल होत असेल तर त्याला ना एक समान त्वरण म्हणतात म्हणजे जसं आपण एक समान गती आणि समान गती पाहिलं त्याचप्रमाणे त्वरणासंदर्भात पण आपण म्हणू शकतो एक त्वरण आणि समान त्वरण म्हणजेच त्वरण म्हणजे काय सांगता येईल वेळेसंदर्भात वेगात होणारा बदल त्वरणाचं सूत्र ए बरोबर व्ही वजा यू छेद टी आणि समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल झाल्यास एक समान त्वरण समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल झाला तर नाही समान त्वरण धन ऋण आणि शून्य त्वरण त्वरणाचे मुख्य तीन प्रकार आहेत त्वरण ऋण त्वरण आणि शून्य त्वरण एखाद्या वस्तूचे त्वरण धन ऋण किंवा शून्य असू शकते जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा धनत्वरण होते आणि येथे त्वरण वेगाच्या दिशेने असते जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा ते ऋणत्वरण असते यालाच अवतवरण किंवा मंदन म्हणतात आणि ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते आणि जेव्हा वेग स्थिर असतो तेव्हा ते त्वरण शून्य असते म्हणजेच धन ऋण आणि शून्य हे तीन त्वरणाचे मुख्य प्र प्रकार आहेत म्हणजेच एखादी वस्तू विराम अवस्थेमध्ये असेल आणि तिचा वेग वाढवला किंवा त्या वाहनाचा वेग वाढवला तर तिथे धनतवरण होते पन्नास किमी वेगाने जाणारी गाडी जर अचानक वेग कमी करून चाळीस किमी किंवा तीस किमी आणली किंवा ती गाडी थांबवली तर तिचा वेग कमी झाला याचा अर्थ त्या ठिकाणी ऋण त्वरण होते आणि एखादी ट्रेन शंभर किमी वेगाने सतत धावत आहे तर या ठिकाणी त्वरण शून्य असेल कारण यामध्ये वेगात कोणताही बदल झालेला नाही वेग स्थिर आहे अशा प्रकारे आपण धन ऋण आणि शून्य त्वरण म्हणजे काय आणि ते ओळखू शकतो मुलांनो आपण आता एक समान गती आणि नैकसमान गती म्हणजे काय त्याचबरोबर त्वरण म्हणजे काय आणि त्वरणाचे मुख्य प्रकार धन ऋण आणि शून्य त्वरण याचा अभ्यास केला आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये काही आलेख अभ्यासणार आहोत एक समान गती आणि नैकसमान गतीसाठीचे आलेख तोपर्यंत थँक्यू